लॉकडाऊन आणि संचारबंदीच्या काळामध्ये अवैध दारू वाहतूक रोखण्यासाठी अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क जालना यांच्या वतीने 3 पथके तैनात करण्यात आली आहे. त्यानुसार निरीक्षक भरारी पथक जालना यांनी अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करत जिल्ह्यात रोज मोहीम राबवण्यात येत असून त्यानुसार तांदळवाडी शिवार कुंडलिका नदी किनारी तालुका जिल्हा जालना या ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक विभागाने केलेल्या कारवाईमध्ये तांदुळवाडी शिवार कुंडलिका नदी किनारी हातभट्टी निर्मिती केंद्रावर अचानकपणे छापा टाकला असता हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारे गुळ मिश्रित रसायन 1780 लिटर तर गावठी दारू 118 लिटर मिळून आल्याने हा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात येऊन गुळ मिश्रित रसायन आणि गावठी हातभट्टी दारू जागीच नष्ट करण्यात आली आहे. तसेच गावठी हातभट्टी दारू वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी एक विना नंबरची दुचाकी होंडा शाईन घटनास्थळाहून जप्त करण्यात आली असून हा सर्व 1,17,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून या 2 गुन्हे नोंद करण्यात आले आहे. ही कारवाई अनिल बिडकर, अभय आटे, सुनील कांबळे यांच्यासह पथकाने केली. जालनाहून सुयोग खर्डेकर, MCN News, जालना.